मम्मीची तयारी झाली आहे, तिच्या मम्माची तयारी झाली आहे. अगं तिथे तरी बघ, सगळ्यांना हाय बोल. हाय. कसे आहात तुम्ही सगळे? मी खूप मस्तीखोर आहे. तू खूप लबाड आहे. सगळे आलेले आहेत आणि आता अजून एक केक आलेला आहे. वा 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 वा, क्या बात आहे. दोन दोन केक आज कट होणार आहेत. आणि आता ओवी ना तिच्या सगळ्या फ्रेंड्सची ओळख करून देणार आहे. ओवी, तुझ्या सगळ्या फ्रेंड्सची नावं सांग. चल बस. ही महकाय, ही ध्रुवी, ही आरोही, मन दादा, जस दादा, तिशा दीदी, खुशी दीदी. आणि तिशा दीदी, खुशी दीदी, छोटी असताना ना आम्ही सगळे नाचायचो ना. तुला पण इकडे हॅपी बर्थडे. बाबा हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी दिलिये आए बार बार दिल गाए, तुम जियो हजारो साल, ये मेरी है आरज़ू.
शिवम ने ओबी साठी सरप्राइज आणलेला आहे. लास्ट टाइम शिवम आला होता आणि हे आहे त्यांचा अमोर चॉकलेट्स. जर सुरुवात केलेली आहे आणि टेस्ट खूप छान आहे. मी याच्या आधी खाऊन पाहिलेलं आहे चॉकलेट आणि हे आता ओबी साठी सरप्राइज आहे. ओबीने उघडलेला आहे सरप्राइज. वाव, फोटो बघ किती छान छान लावलेत. वा 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 वा. आणि इथे छान मस्त लिहिलेलं आहे मेसेज, आजी शिवाय संस्कार नाही, ती नसली तर घराला घरपण नाही, आई शिवाय घराला माया नाही, बाबा शिवाय आयुष्याला अर्थ नाही. वा 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 वा. चाचू शिवाय लाड नाही आणि भांडण नाही, चाची शिवाय मजा मस्ती नाही. वा, ओवीने बाबाला पप्पी घेतली. वा, मऊ सपनांची गुणी रंगांची चबी चबी परितू, लाडू दिसणारी गोडू हसणारी इवलीशी गोलमोलू. खरं आहे, त्याच्या छोटीशी नन्हीशी प्यारीसी आई कोई परी. 25th ऑगस्ट. कसं काय मंडळी, मजेत ना? हो मजेत. एवढं सुंदर बनवलंय, खूप छान आहे. आणि ओवीच्या चेहऱ्यावरती हसू आलं. थँक्यू, खूप सुंदर आहे. खूप सुंदर आहे, एवढा खूप सुंदर मम्माला पण नाही येत लवकर. ओवी ऐक ना, याच्यामध्ये स्पेशल चॉकलेट आहे, तर तुझ्या तू स्पेशल फ्रेंड्सला देऊ शकतेस. लगेच घेतले पण काढून. कॅन्डी पण आहे हे बघ, कॅन्डी पण आहे. तुझ्यासाठी कुठला कलर तुझा फेवरेट? कुठला तुझा फेवरेट? ग्रीन टी शर्ट मग ग्रीन. ग्रीन कलर, ग्रीन टी शर्ट मग ग्रीन. कुठला पाहिजे? येलो दे. दीदीला कोणता विचार? कुठला पाहिजे? पिंक. पिंक पिंक पिंक. हॅपी बर्थडे. थँक्यू. कुठला पाहिजे? हे अका बॉक्स पाहिजे त्यांना. रेड कलरचा टी शर्ट म्हणजे रेड. एवढा मोठा बॉक्स होता, मला वाटलं मी पिशवी घेऊन येतो, एवढे चॉकलेट असतील. हे काय? ओके, ते मध्ये जास्त दे, एक्स्ट्रा दे. हे माझे टीचर आहे, हेतल टीचर. हेतल टीचर. आणि आम्ही हेतल टीचरला जरा असं चिडवलं ना, काय का ओवीला खूप रडू येतं. नाही, आम्ही काहीच नाही बोलत. जेवणामध्ये आहे व्हेज बिर्याणी, रायता आणि गुलाबजामुन. मला भूक लागली पहिले. असं काही नाहीये, तू बसू शकतो सगोदर. मी तुला अजिबात सांगितलेलं नाहीये. विचार तू बस. झालं का? तू बस ना. अरे किती आहे, चार माणसं आहेत फक्त, कसा टेन्शन घेतो? आम्ही मला वाढून घेतोय, थांब जरा. काय बोलले तेवढं थोडं. अरे मित्रा बस ना, तू बसून जेऊ शकतोस असं मी तुला सांगितलं नाही. बघ, खुर्ची आणून दिली माझ्या नवऱ्याने. कोणता कलर तुला हवा लिपस्टिकचा? ते इरेझर आहे. हा बाबू, लिपस्टिक नाहीये. सांभाळून जा. घे तू, घे आणि मग गिफ्ट तू काहीही दे. मला वाटतं मागच्या वेळेला पण असंच केलं. हा मग तुला माहितीये ना, तू काही नंतर आम्हाला होत नाही द्यायला.
आहे शिवम, जसं की मी तुम्हाला या आधी देखील सांगितलं, शिवमने जस्ट एक छोटासा त्याचा व्यवसाय चालू केला आहे चॉकलेटचा. त्याचं नाव आहे अमोर चॉकलेट्स. अमोर चॉकलेट्स ऍक्च्युली, येस, अमोर चॉकलेट्स अँड गिफ्ट. तर तुम्ही पाहिलात की ओवीच्या चेहऱ्याचा जो आनंद आहे, तसाच तुम्हालाही तुमच्या मुलांच्या चेहऱ्यावरती, प्रियसीच्या चेहऱ्यावरती, बायकोच्या चेहऱ्यावरती, आईच्या चेहऱ्यावरती आनंद द्यायचा असेल अशा पद्धतीचा, तर तुम्ही शिवमला कॉल करा. नक्कीच. बरोबर. अजून काय काय करतोस तू? कसे गिफ्ट? आम्ही बर्थडे गिफ्ट किंवा अॅनिव्हर्सरी गिफ्ट जसे तुम्हाला हवे असतील कस्टमाइज आम्ही करून देतो. कस्टमाइज तुम्हाला हवं असेल. तुला फोटो नाही दिलेले कुठले ओवीचे, ते कसे घेतले? ओवीचे फोटो मी इंस्टाग्राम वरने घेतले. अच्छा, इंस्टाग्राम वरून घेतले. इंस्टाग्राम तेच म्हटलं, फॅमिलीचे फोटोज, ते फोटोज बाबाचे, आईचे फोटोज, ते इंस्टाग्राम वरून घेतले आणि तेच यूज केले. आणि डायलॉग्स ओवीचे? डायलॉग्स मी बघतो ना, व्हिडिओ बघतो त्याच्यामधून, तो डायलॉग माझा पूर्ण पाठ झाले. बाबाने, ओवीने बाबाला पप्पी घेतली. तुमचं रिलेशन घरच्यांचं ओवी सोबतचं कसं आहे, त्या सर्व मध्ये लाईन्स तसे लिहिलं की आजीची एक लाईन, चाचाची एक लाईन, आई वडिलांसाठी, हा चाचीचे एक लाईन, तसं लिहिलं. खूप छान लिहिलेले, आवडली. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शिवम जॉबला आहे आणि जॉबच्या सोबत हा एक नवीन अजून त्याने व्यवसाय सुरू केलेला आहे. तो बोलला की ताई मी लवकर येतो घरी, 6-7 वाजेपर्यंत मी येतो, मग त्यानंतरच्या वेळेत काय करावं, तर त्याने हा बिझनेस सुरू केला. राईट. आम्ही चॉकलेट्स पण बनवतो. आता मी गणपतीसाठी मोदक पण बनवतो, वेगवेगळ्या फ्लेवरचे 5-6 टाइप्स ऑफ मोदक्स. पण चॉकलेट खूप चवीला छान आहे, ओवीने आवडीने खाल्ले. आणि जसं की मी सांगितलं की ओवीला व्हाईट चॉकलेट आवडतात, तर व्हाईट चॉकलेटच बनवून दिले होते. व्हाईटच बनवले, मस्त बनवले. आणि पार्ट टाइम करतोय आणि नवीन करण्याचा प्रयत्न करतोय, तर तुम्ही देखील मदत करा, छान असे मस्त ऑर्डर करा. शिवमचा कॉन्टॅक्ट नंबर हा तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे, सोबतच मी डिस्क्रिप्शन मध्ये देखील देत आहे. सो शिवमला कॉल करा आणि ऑर्डर करा. आणि तुम्हाला माहिती आहे का, तुमच्यापैकी बरे जण ही कमेंट करतील की रंजिता तुझी साडी छान आहे, तर कुठून घेतलेली आहेस, किंवा कल्याणीला कमेंट करतील. तर एक गोष्ट मी आधीच सांगते की ही साडी माझी 8 वर्ष जुनी आहे. माझ्या लग्नाच्या अॅनिव्हर्सरीला, म्हणजे आमच्या लग्नाच्या अॅनिव्हर्सरीच्या दिवशी रोहननी मला ही गिफ्ट केली. तिने बर्थडेला ना बाबा, बर्थडेला गिफ्ट केली होती पाणेरी मधून, आणि तेव्हा घातलेली मी, त्याच्यानंतर मग मी ही आज नेसलेली आहे साडी, म्हणजे 8 वर्षानंतर. हा ब्लाऊज होत नव्हता, मग मी दुसरा त्याच्यावरती मॅचिंग केला आणि घातला. आणि ही माझा भाऊ आहे ना जतीन, त्याच्या लग्नामध्ये घेतली होती हळदीसाठी. या साडीला पण झाले 7-8 वर्ष या साडीला देखील झाले. तुमचा ब्लाऊज मला झालाय परफेक्ट, शिलाई पण उसवली नाहीये आणि शिलाई मारलेली पण नाहीये, म्हणजे तुम्ही केस करा, मी एवढी बारीक होती. हा ही फुगली थोडीशी हो, कल्याणी थोडीशी फुगली आहे. हा काय सही यार, मी एवढी बारीक होती, मला असं मन भरून आलं आणि असं वाटतं आता मी परत एवढी बारीक कशी काय होईल आणि कधी होईल माहिती नाही, पण परफेक्ट झाला. मस्त वाटते ना साडी, छान वाटते. तू मॅचिंग झालास बायकोला? तू बायकोला मॅचिंग, बायकोला घातल्यानंतर येलो कलर लगेच होतं, पण येलो कलर झाला बाबी, मी पण मॅचिंग होतो थोडासा हा वाईफला माझ्या. छान दिसत आहेत तसे तुम्ही दोघ जण, येलो येलो, पण कल्याणी व्हाईट आणि येलो आहे, तू पूर्णच येलो झालास. मंडळी तुम्ही पाहिलं की ओवीचा वाढदिवस होत असताना फोटोग्राफर भाऊ देखील आमच्या सोबत होते आणि ते फोटो काढत होते. तर हे आहेत पराग भाऊ, हे आहेत लीलावती क्रिएशनचे टीम मेंबर. मंडळी तुम्ही पाहिलं की ओवीच्या बर्थडे साठी आम्ही खूप छान 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 फोटो काढलेले आहेत, होय ओवी? आणि हे फोटो तुम्ही देखील पाहू शकता. शेअर युअर हॅपीनेस इन जस्ट वन क्लिक. तुमच्या लग्नाच्या मेमरीज, तुमच्या बाळाच्या मेमरीज, बर्थडेच्या मेमरीज, ह्या तुम्ही सगळ्यांच्या सोबत शेअर करू शकतात. नॉर्मली आपण जर फोटोग्राफरला फोटोज काढण्यासाठी दिले, तर तो 15 दिवसानंतर आपल्याला फोटो देतो, म्हणजे तो अल्बम देतो, किंवा 1 महिन्यानंतर तो अल्बम देतो. पण इथे तुम्हाला तुमच्या बर्थडेचे किंवा तुमचा जो काही कार्यक्रम असेल त्याचा अल्बम तुम्हाला दुसऱ्याच दिवशी तुमच्या मित्रमंडळींना, तुमच्या नातेवाईकांना तुम्ही शेअर करू शकता. वेड ऑन वेब याची जी लिंक आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तुम्ही तुमच्या फोटोग्राफरला सांगा ही गोष्ट, तो तुमच्यासाठी नक्कीच करेल. आणि हो, ही सर्व्हिस फोटोग्राफरकडनं असते आणि ती देखील अगदी फ्री. तर मंडळी आजच फोन करा तुमच्या फोटोग्राफरला आणि त्यांना विचारा त्यांनी ही लिंक तुम्हाला दिलेली आहे का तुमच्या आठवणींची. चलो फटाफट खाना खाने बैठो, ये लो सर. तर आता मी मस्त शांत चित्तेने जेवून घेतो आणि माझ्या बाळाचा वाढदिवस तुम्हाला कसा वाटलाय कमेंट करून नक्की कळा. आणि तुमच्या सगळ्यांनी ज्या भरभरून भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत ओवीला, ऑलरेडी भरभरून भरभरून एवढे आशीर्वाद दिले आहेत, प्रेम दिले आहेत, त्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि तुमचं प्रेम आणि तुमचे आशीर्वाद माझ्या ओवी मागे आणि माझ्या मागे सतत असेच असू द्या. बरोबर मंडळी, तर पुन्हा भेटूया अशा छानच्या व्हिडिओसोबत. ते चला, बाय 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 बाय.